जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. देवा बाबा का सुखरूप ठेव. काका आजोबा मिळाले का? अरे देवा चल सोहम पटकन. बाबा बाबा सापडले आले का बाबा? नाही आला नाही तो. अरे देवा कुठे गेलात नाही तू? रागावलाय ना म्हणून मगाशी मला पाठवलं बोलायला. वाह काका त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे बोललात. आम्ही आमची कामं सोडून त्यांना शोधायला निघालो होतो आणि तू पण ना उगाच पॅनिक होतेस आई. तुला ना उगाच गोंधळून जायला आवडतं. फुकटची झोप मोड केली. मगाशी खूप गुस्सात होता तो. मला इथे बोलायला पाठवून जिन्यात उभं राहून सगळं आपलं बोलणं ऐकत होता म्हणून मी काही सांगू शकलो नाही. अगं तो कुठे गेलेलाच नाही. खाली बसलाय बागेत. घरी यायचं नाही म्हणतो. तू येऊन समजावलंस तर ऐकेल. हो चला चला मी येते. आपण जाऊया. मी घेऊन येते त्यांना समजावते काय झालंय. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही ना तर भूकेने जीव कलकलला असेल हो त्यांचा. मी त्यांची माफी मागते आणि घेऊन येते. आई मी येऊ का तुमच्या बरोबर? नको ग. तू जरा सोहम सब मी घेऊन येते ना त्यांना. चला काका. आई फोन तुमच्यासाठी असेल. नको पण मी बाबांना. आई ऐका ना आता आजोबा कुठे ते कळलंय ना मग फोनवर बोला आणि मग जा. ठीक आहे काका आलेच. हॅलो. हॅलो मी अभिजित राजे बोलतोय. नाही मगाशी तुम्ही जरा टेन्शन मध्ये वाटलात. काय झालंय? अहो आता काय सांगू. काल मला उशीर झाला ना घरी यायला म्हणून माझे सासरे खूप रागावले. आता ना ते बागेत जाऊन बसलेत म्हणे. एवढा वेळ लागतो काय शोधायला निघाला? अरे इथे भूक लागेल केव्हाची. किती वेळ झाला ते बाहेर आहेत? 2-2.5 तास तरी झाले असतील. त्यांनी काय खाल्लंय का? नाही ना म्हणून काळजी वाटते. माता काय करणार काय तुम्ही? आता काय करणार. जाऊन पाय धरते त्यांचे. त्यांना सांगते काही करा आणि घरी चला बाबा. खरं सांगू का भूकेनी ना जीव कलकलला असेल हो त्यांचा. त्यांना अजिबात भूक सहन होत नाही. गेट काय? नाही म्हणजे तुम्ही जर असं पॅनिक झालात तर ते ऐकणार आहेत का तुमचं? माहित नाही पण ते येईपर्यंत मी उठणारच नाही तिकडनं. तुम्ही एक काम करा ना मी तुम्हाला एक वेगळा उपाय सुचवू. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यासाठी असा मस्त मऊ भात लावलाय. फोडणीचं वरण केलंय. मऊ भातावर अशी छान लोणकड्या तुपाची धार. पापड आणि एक लिंबाची पोळ. पण एवढं सांगितल्यावर तिथे येतील का? शेफ आहे मी माझ्यावर विश्वास ठेवा. सांगून तर बघा